बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे शिंदे गटाने मुंबई महापालिकेतील कार्यालयावर देखील ताबा मिळवलेला आहे। शिंदे गटाचे पदाधिकारी मुंबई महापालिकेत मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने आता कब्जा मिळवलेला आहे। आत घुसून राहुल शेवाळे यांनी या कार्यालयावर ताबा सांगितलेला आहे। आणि यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मुंबई महानगरपालिकेमध्ये राजकारण पेटलेलं आहे। शिंदे गट आणि ठाकरे गट आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीच महापालिकेच्या कार्यालयामध्ये असणारं पक्षाचं जे कार्यालय होतं त्या कार्यालयावर आता शिंदे गटाने देखील दावा सांगितलेला आहे। आणि राहुल शेवाळे या ठिकाणी आले आणि त्यांनी थेट हे कार्यालय जे ते ताब्यात घेतलं, आपले पदाधिकारी या ठिकाणी त्यांच्या सोबत होते आणि त्यांनी देखील या कार्यालयामध्ये दावा सांगितलेला आहे। शीतल म्हात्रे यावेळेस आपल्याबरोबर शिंदे गटाच्या जोडल्या गेलेल्या आहेत फोनलाईनवरून। शीतल म्हात्रे जी, आपण बघतोय की आज बाळासाहेबांच्या शिवसेनेनं या कार्यालयावर दावा सांगितलेला आहे, परंतु आता ठाकरे गटाकडून देखील या कार्यालयावर दावा सांगण्यात येतोय, काय प्रतिक्रिया? एक लक्षात घ्या, आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त चहल यांच्यासोबत आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची, विभाग प्रमुख असतील, उपनेते असतील, खासदार असतील, यांची आज एक बैठक होती मुंबईकरांच्या प्रश्नासंदर्भात। अनेक मग ते टॉयलेटचा विषय असेल, नवीन चाललेलं सौंदर्यीकरण असेल, हाऊस गल्ल्यांचा विषय असेल, अशा अनेक गोष्टींवर आमची चर्चा सुरू होती। चर्चा अतिशय चांगल्या पद्धतीने झाली, अनेक धोरणात्मक निर्णय हे घेण्याचं मान्य केलं चहल साहेबांनी। त्याच्यानंतर जी शिवसेनेचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आम्ही जाऊन पक्ष कार्यालयात बसलो, तिथे चर्चा करत होतो। मला असं वाटतं की ही हे कार्यालय हे शिवसेनेचं आहे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचं हे कार्यालय, कारण शिवसेना म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना असा आमचा ठाम दावा आहे। त्याच्यामुळे इथे ताबा वगैरे घेण्याचा प्रश्न नाहीये, जे आमचं आहे त्याचा ताबा काय घ्यायचा? त्याच्यामुळे आम्ही इथे येऊन चर्चा करत होतो। आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं वंदन केलं, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून आम्ही तिथे बसलो।